नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये महाडी बी टीवर स्प्रिंकलरसाठी अर्ज केल्यानंतर तुम्ही वैयक्तिक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला पूर्वसंमती मिळते आणि पूर्वसंमती मिळाल्यानंतर तुम्हाला त्यावर डेट दिलेली असती त्या डेटच्या आतील बिल तुम्हाला अपलोड करायचे असतात तर पूर्वसंमती आल्यानंतर स्प्रिंकलर सेटसाठी बिल कसं अपलोड करायचं आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या महाडीबीटी बी टी पोर्टलवर लॉग इन करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं जायचं आहे त्या वैयक्तिक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर इथं पूर्वसंमतीपत्रामध्ये जायचं आहे तिथं जर तुमची पूर्वसंमती आलेली असेल त्याच्यानंतर तुम्हाला मग त्या तारखेच्या आतील बिलं अपलोड करावी लागतात इथ इथं तुम्ही पाहू शकता तर स्प्रिंकलरसाठी जी आहे ती पूर्वसंमती आलेली आहे म्हणजे तुषार सिंचनसाठी पूर्वसंमती आलेली आहे आता पूर्वसंमती तुम्हाला याची प्रिंट आऊट घ्यायची असते त्यानंतर दुकानदाराकडून तुम्हाला टीचं बिल घ्यायचं असतं जीएसटी बिलासोबत एक स्वघोषणापत्र आणि हा लेख दिला जातो असे तीन जे आहेत ती तीन डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे असतात चला तर मग पाहूयात की अपलोड कसे करायचे आहेत इथून तुम्ही पाहू शकता पूर्वसंमती मिळालेली आहे आणि आपण बिलही आणलेलं आहे आता इथे तुम्हाला अर्जस्थितीमध्ये अपलोड इनव्हॉइस असं सांगण्यात आलेलं आहे आता आपल्याला कागदपत्रे अपलोड करण्यासाठी काय करायचं आहे अपलोड करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर इथं तुम्हाला बिल ऑब्लिक देयक यावर क्लिक करायचं आहे बिल ऑब्लिक देयक यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज दाखवणार आहे आणि इथं कागदपत्रे अपलोड करावर क्लिक करायचं आहे आता पाहू शकता इथून तुम्हाला कागदपत्रामध्ये काय काय अपलोड करायचं आहे बिल ऑब्लिक इनोव्हाइस मायक्रो इरिगेशन सिस्टीम डिझाईन अन्य कागदपत्रे आणि हमीपत्र ज्याला परिशिष्ट सात असं म्हटलं जातं हे तिन्ही डॉक्युमेंट तुम्हाला जिथून तुम्ही संच खरेदी केलेला आहे तिथून तुम्हाला मिळून जातील बिल इनोव्हाइस मायक्रो इरिगेशन सिस्टीम आणि हमीपत्र हे तिन्ही डॉक्युमेंट तुम्हाला तो दुकानदार देईल ते डॉक्युमेंट घेतल्यानंतर तुम्हाला ते डॉक्युमेंट स्कॅन करायचे आहेत आणि इथं आपल्याला अपलोड करायचे आहेत तर इथं अपलोड करताना ती कशी करायची ते आपण पाहूयात तुम्हाला बिल इनोव्हाइस हे आहे ते जी एस टीचं आणायचं आहे इथं बिल इनोव्हाइसवर क्लिक करायचं आहे इथं ब्राऊजवरून क्लिक करून तुम्हाला ते बिल अपलोड करायचं आहे त्याच्यानंतर इनव्हाइस अमाऊंट टाकायचे आहे आणि विक्रेत्याचा जी एस टी क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे जो तुमच्या बिल पावतीवर आहे त्याच्यानंतर इथं जोडावर क्लिक केल्यानंतर चलन कागदपत्र यशस्वी जतन केले त्याच्यानंतर के मायक्रो इरिगेशन सिस्टीम डिझाईन इथं चूज फायरवर क्लिक करून कागदपत्रे अपलोड करा आणि त्याला ओके करा त्याच्यानंतर तिसरं जे आहे ते हमीपत्र ज्याला परिशिष्ट साठ म्हटलं जातं तेही अपलोड केल्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता हमीपत्र आपण अपलोड केलेलं आहे त्याच्यानंतर मायक्रो इरिगेशन सिस्टीम डिझाईन अपलोड केलेलं आहे हे असं तुमचं मायक्रो इरिगेशन सिस्टीम डिझाईन असणार आहे हे आपण अपलोड केलेलं आहे त्याच्यानंतर अन्य कागदपत्रामध्ये आपण आधार अपलोड केलेला आहे ते कंपल्सरी नाही तरी पण आपण आधार अपलोड केलेला इथे खाली तुम्ही सांग बघू शकता बिल ऑब्लिक इनोव्हाइस आपण अपलोड केलेला आहे विक्रेत्याचा जीएसटी क्रमांक टाकलेला आहे आणि इनोव्हाइस अमाऊंट हे टाकलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे खाली हे सर्व अपलोड केल्यानंतर तुमचं बँक तपशील एकदा तपासून पाहायचं आहे ज्यामध्ये तुम्हाला हे अनुदान मिळणार आहे त्याच्यानंतर इथं मार्क करायचं आहे तुम्हाला योजनेअंतर्गत शासनातर्फे देणाऱ्या अनुदान आणि जतन करावर क्लिक करायचं आहे एकदा याची खात्री केल्यानंतर तुम्हाला यस करायचं आहे यामध्ये पुन्हा बदल करता येणार नाहीत सबमिट केल्यानंतर आता तुमची कागदपत्रे यशस्वीरित्या अपलोड झाली आहेत म्हणजे आपले बिल देयक यशस्वीरित्या अपलोड झालेलं आहे इथून तुम्ही पाहू शकता अपलोडेड इनोव्हाइस आणि हिथं डेट ही, ही आलेली आहे आपण अंतर्गत अर्जावर क्लिक करून तिथं पाहू शकता की तुमचा अर्ज कुठल्या टेबलला आहे किंवा काय त्रुटीमध्ये आहे इथून तुम्ही बिल इनोव्हाइस अपलोड केल्यानंतर यामध्ये जर काही त्रुटी नसेल तर कृषी विभागाचे जे काही अधिकारी असतील ते तुमचा संच पाहायला येतील संच पाहिल्यानंतर तुमचं जे अनुदान आहे ते तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारा ट्रान्सफर केलं जाईल अशा अशा प्रकारे तुम्ही महाडीबीटीवर स्प्रिंकलरसाठी जे आहे ते बिल आणि इनव्हॉइस अपलोड करू शकता बिल इनव्हॉइस अपलोड केल्यानंतर कृषी विभागाचे जे कोणी अधिकारी असतील तो तुमचा संच पाहतील त्याच्यानंतर पाणी झाल्यानंतर त्यांनी अप्रुव्हल दिल्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये डी बी मार्फत तुमचे जे अनुदान आहे स्प्रिंकलर शर्टचं ते जमा होईल जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करायला विसरू नका यामध्ये तुमचे काही जर प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता